नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचं निधन आणि सगळ्यांवरच शोककळा पसरली आहे. ठाण्यात आहोत आपण गडकरी रंगायतन येथे. अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार मंडळी जमली आहेत आणि प्रत्येकाला ऊर्जा देणारे शेवटपर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या कामात काम त्यांचं प्रेम होतं आणि तेच काम जे आहे ते कायम स्मरणात राहणार आहे. सुशांत, तुझ्या काय भावना? तू भाऊक झालाय. अण्णांना कधीच विसरू शकत नाही आणि अण्णा आमच्या मराठी नाट्यकलाकार संघाचे अध्यक्ष होते आणि आज ती धुरा मी सांभाळतो आहे, पण त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळत राहिलं. अण्णांनी जे 2010 साली जे नाट्यसंमेलन झालं त्याच्यामध्ये तळीराम केला होता आणि तळीरामाच्या त्यांच्या एकपात्री प्रवेशाने त्याची सुरुवात झाली होती आणि अण्णांनी वन साईड बॅटिंग केली होती. सो ते कायम स्मरणात राहील त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रेम. कारण कौस्तुभ जरी त्यांचा मुलगा असला तरी त्यांनी आमच्यावरती सुद्धा सगळ्यांवरती मुलासारखंच प्रेम केलं आणि त्यांनी जे जे काम केलं आहे ते कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील. व्यक्तिवल्लीमधली भूमिका असेल किंवा सगळंच त्यांनी ओव्हरऑल जे काम केलेलं आहे. आणि आज त्यांना निरोप देताना निश्चितपणे सगळ्यांनाच दुःख होत आहे. त्यांनी जे करून ठेवलं आहे आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येण्यासारखी राहील. त्यांना काय नाही थट्टा मस्करी करायचे कायम आणि आम्हाला असं कधी त्यांनी लहान मोठा असं कधी भेदभाव केला नाही. सो असा माणूस क्वचित पाहायला मिळतो. आणि त्यांनी जे स्वतःला आज वयाच्या 87-88 वर्ष वय असताना पण अण्णांना बघून असं कधी वाटलं नाही की त्यांचं इतकं वय आहे, कधी इतकं आजारी पडलेलं किंवा असं कधी ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने तंदुरुस्त ठेवलं तसं आम्हाला सगळ्यांना ती बुद्धी मिळू दे, जेणेकरून अण्णांसारखं काम आम्हालाही करता येईल. त्यांची कारकिर्द माणूस म्हणून सगळ्याच गोष्टी कायम स्मरणात राहतील अशा. धन्यवाद, तू भावना व्यक्त केली. थँक्यू.